नमस्कार मित्रांनो, मी अनिल सनेर. आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल अनिल सनेर करावके कवर सॉंग्स. तर मित्रांनो, आज आपण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातल्या दिवे आगार या सुंदर अशा पर्यटन स्थळाला भेट देणार आहोत. तर मित्रांनो, दिवे आगार हे गाव इथे असलेल्या सुवर्ण गणेशाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि या मूर्तीचा सापडण्यापासून तर चोरी जाण्यापर्यंतचा घटनाक्रम आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दिवे आगारच्या टप्प्यावर आम्ही येऊन पोचलेलो आहोत आणि ज्याचं आकर्षण आम्हाला होतं त्या गणेशाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आपण आता जाऊया. मित्रांनो, हे जे मंदिर आपण या ठिकाणी पाहत आहात हे जुनं मंदिर आहे. याच ठिकाणी मूळ गणेशाची सुवर्ण मूर्ती तिची प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती, परंतु दुर्दैवाने या मंदिरातून ही मूर्ती चोरीला गेली. मित्रांनो, ह्या गणेशाच्या मूर्तीविषयी विशेष असं आहे की ही अगदी शुद्ध सोन्याची 1 किलो 300 ग्रॅम वजनाची सुवर्ण गणेशाची मूर्ती एका तांब्याच्या पेटीत या ठिकाणी द्रौपदी पाटील नामक महिलेला याच ठिकाणी जमिनीत पुरलेली आढळून आलेली होती. तो दिवस होता 17 नोव्हेंबर 1997 रोजी. सर्वांच्या संमतीने त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली या मंदिरात, परंतु दुर्दैवाने 24 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी या मंदिरावर दरोडा टाकून ही सुवर्ण मूर्ती चोरून नेली आणि सर्व गणेश भक्तांना एक मोठा धक्का बसला. पुढे महाराष्ट्र शासनाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि कदाचित हा व्हिडिओ अपलोड होईल तोपर्यंत या गणेशाची पुन्हा सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना या मंदिरात झालेली असेल. मित्रांनो, आम्ही आई कॉटेज या ठिकाणी मुक्काम केला होता रात्री. अतिशय सुंदर चांगलं निवासाची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला होऊ शकते. निसर्गरम्य परिसर असलेलं हे ठिकाण आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी दिवे आगारला आला त्यांनी पाटील खानावडला जेवण नाही केलं असं होणार नाही. अति तर चला या मित्रांनो, पुन्हा आम्ही कॉटेजला जाऊन रात्रभर मुक्काम केला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी आम्ही उठून आता बीचकडे जातो आहोत. मित्रांनो, दिवे आगारचं हे सौंदर्य मी कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अप्रतिम अवर्णनीय अशा पद्धतीचा निसर्ग, हिरवागार निसर्ग या ठिकाणी पाहत आहोत. दोघं बाजूला टौलदार कौलारू घरं, नारळा पोपडीच्या उंच बागा, अतिशय प्रसन्न असं सकाळचं हे वातावरण आहे. तर मित्रांनो, आपण आता जाऊया अर्थात दिवे आगारच्या बीचवर. मित्रांनो, आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावर हा बीच आहे आणि या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर निसर्गरम्य आणि अगदीच स्वच्छ अशा प्रकारचा हा किनारा आहे. मनाला मोहून टाकणारं हे सगळं दृश्य आहे. मित्रांनो, आपण आता बीच जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. सकाळची वेळ आहे, आजूबाजूला कोणीच नाही आहे, अगदी सुनसान असा हा बीच जो नेहमी पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो, पण आम्ही भल्या पहाटे सकाळी सकाळीच या ठिकाणी आलेलो आहोत. एक निवांतपणा अनुभवायला आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर चला मित्रांनो, आपण बीचकडे जाऊया. आपण पाहू शकता समोर अथांग पसरलेला हा समुद्र आणि अगदी जवळजवळ शांत आणि सुंदर असा हा समुद्र किनारा. कोकण किनारपट्टीची हीच खासियत आहे मित्रांनो, या ठिकाणचे समुद्र किनारे अतिशय सुंदर, स्वच्छ आणि
गजबजारापासून अजूनही दूर आहेत. आपण पाहू शकता त्या ठिकाणी अनेक प्रकारचे राईड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण सकाळीच आम्ही आल्यामुळे अजून या ठिकाणी कोणीच नाहीये, फक्त आम्हीच आणि आम्हीच. मित्रांनो, काल दुपारी आम्ही त्याचं दर्शन घेतल्यानंतर भरपूर या ठिकाणी समुद्राचा आनंद घेतला. पाण्यात आम्ही पूर्ण मनसोक्तपणे या ठिकाणी आनंद घेतलेला आहे. परंतु आता ओहोटी आहे, आपण पाहू शकता समुद्राचं पाणी खोलवर आत समुद्रात गेलेलं आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा किनारा. मित्रांनो, कोकण म्हणजे स्वर्ग आहे, आपण निश्चित त्या ठिकाणी भेट द्या. पर्यटकांविषयी बोलायचं झालं तर आम्ही सोडून इथे कोणीच नाही आहे, फक्त हे स्थानिक जे रायडर्स राईड करून देणारे जे स्थानिक इथले लोक आहेत ते या ठिकाणी आहेत, ते आपण बघू शकता आहात. पर्यटकांच्या प्रतीक्षेत ते पण आहेत. एक सकाळचं रम्य असं दृश्य या ठिकाणी, अगदी शांत, फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट एवढंच या ठिकाणी आम्हाला ऐकायला येतंय. मित्रांनो, आपणही निश्चित अशा पर्यटन स्थळांना भेट देत चला. रुपेरी वाळू ज्याला आपण म्हणतो, या रुपेरी वाळूची ही किनारे आहेत. आणि अशा या निसर्गरम्य पर्यटन स्थळावर आपल्याला एक धार्मिक पर्यटन आणि एक मनाला आनंद देणार निसर्गरम्य पर्यटन या दोघं गोष्टींची आपण या ठिकाणी सांगड घालू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेला काल दुपारी समुद्राला भरती मनसोक्त पाण्यात डुबण्याचा आनंद आम्ही या ठिकाणी घेतलेला होता, खूप खूप प्रसन्न वाटलं. दुपारी आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला हा किनारा पर्यटकांनी गजबजलेला होता, परंतु आता सकाळी प्रसन्न अशी ही सकाळ आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आता आम्ही दिवे आगार सोडत आहोत, परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आम्ही आता आई कॉटेज या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि आता इथून आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत. मित्रांनो, तर अशी सुंदर सुंदर लॉग मी आपल्यासाठी घेऊन येईल. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चित लाईक आणि शेअर्स करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.